राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला हा संदेश दिला खरा, मात्र गेल्या अनेक दशकात भाकरीच्या शोधात खेड्याकडून शहराकडे स्थलांतर होत आहे. कोरोना काळात मात्र शहरात गेलेले अनेक तरुण आपल्या गावी परतले तेव्हा आपल्या मातीसाठी गावाकडच्या माणसांसाठी काहीतरी केले पाहिजे अशी जाणीव त्यांच्यामध्ये जागृत झाली. याच जाणीवेतून पडेगावचे सुपुत्र उद्योजक रणजित बनकर आणि जितेंद्र तोरणे यांनी पडेगावसह परिसरातील महिलांना स्वयंरोजगाराची प्रेरणा दिली. परंतु या कार्यक्रमाला महिलांचा इतका प्रतिसाद लाभला की याची संख्या 150 वर गेली. 150 महिलांनी या शासकीय कोर्सचा लाभ घेतला आणि महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जिवडे साहेब म्हणा किंवा दवंगे साहेब म्हणा यांनी फार मोलाचं काम केलं. त्याच्याबरोबर आमच्या ज्या ट्रेनर होत्या विद्याताई क्षीरसागर यांनी महिलांसाठी नवीन नवीन उपक्रम, महिलांना शेती आणि घरकाम हे व्यतिरिक्त उद्योजक बनावं आणि त्यांनी मसाल्याचे पदार्थ शिकून ते बाजारामध्ये उपलब्ध करून त्यांनी उद्योजक व्हावं या मानस होता. त्यासाठी आम्ही या ठिकाणी महिला सक्षम करण्यासाठी प्रयत्न. या प्रेरणेतून 100 अधिक महिलांनी मसाले निर्मिती करून उद्योजकतेचा मार्ग पत्करला. महिलांनी तयार केलेल्या या मसाल्यांची समृद्धी या नावाने विक्री देखील सुरू झाल्याने महिलांचा आत्मविश्वास दुणावला. सुमारे 110 महिलांना मसाले व खाद्यपदार्थ निर्मितीचे सुमारे महिनाभर प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांसह विद्याताई क्षीरसागर यांनी हे प्रशिक्षण दिले. वेगवेगळे मॉल असतील, वेगवेगळे ज्या संस्थान असतात, शिर्डी संस्थान जसे शनी शिंगणापूर देवस्थान, तर इथं जेवण दिलं जातं आणि त्यासाठी लागणारं हळद पावडर असेल, मसाले असतील, हे आम्ही त्यांच्याशी बोलणी चालू आहे आमची आणि आम्ही त्यांना सॅम्पल पण पाठवणार आहोत, भेटी देणार आहोत. प्रशिक्षण दिल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठासह जेथे जेथे खाद्यपदार्थ निर्मितीचे कारखाने आहेत अशा अनेक ठिकाणी महिलांनी भेटी दिल्या. त्यानंतर स्वतः मसाले व विविध खाद्यपदार्थ बनवण्यास सुरुवात केली. बनवलेले खाद्यपदार्थ रुचकर होतेच पण ते विकायचे कुठे आणि कसे असा प्रश्न महिलांपुढे होता. बनकर आणि तोरणे यांच्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तो प्रश्नही निकाली काढण्यात आला. सर्व महिलांच्या संमतीने समृद्धी नाव निश्चित करून याच नावाने सर्व खाद्यपदार्थ पॅकिंग करून विक्री करण्याचे ठरले. महिलांनी 50 ग्रॅमपासून 1 किलोपर्यंत विविध मसाले व खाद्यपदार्थ पॅकिंग केले. आता किराणा दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने, मॉल तसेच ऑनलाईन पोर्टलवर देखील ग्रामीण भागातील या होतकरू महिलांनी बनवलेले मसाले विक्री होणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच पडेगाव येथे झाला. अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या नव उद्योजक महिलांना प्रमाणपत्र वितरण तसेच त्यांनी बनवलेल्या मसाले व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. पडेगावसह शेजारील मालुंजे, भेरडापूर, कारेगाव, लाडगाव, कान्हेगाव, बेलापूर या गावांसह तालुकाभरातील ग्रामस्थांनी या उद्घाटन व प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद देत महिलांना प्रोत्साहन दिले. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापकातून अतुल दवंगे यांच्यासह जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांनी महिलांना प्रकल्प अहवाल व कर्ज प्रकरणांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी माजी नगराध्यक्षा मंदाताई कांबळे, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले, अशोक कारखान्याच्या संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे, माजी सभापती सुनीता बनकर, कीर्तिताई लिप्ते, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे, भाऊसाहेब कांदळकर, अण्णासाहेब बनकर, राहुल बनकर, बापूसाहेब काळे, वायजी बनकर, प्रशांत लिपटे, राहुल सप्रे, भागवत जाधव, जावेद सय्यद, आवेश शेख, विशाल घोलप, रेवनाथ ढेपे, सुनील येसेकर, अण्णासाहेब कांदळकर, मनोज पवार, संतोष बनकर, सुहास तोरणे, पवन येसेकर, अतुल लबडे, विद्या तोरणे, सुवर्णा बनकर, वैशाली पवार हे उपस्थित होते.